महाराष्ट्र राज्य अंगणवाड़ी कर्मचारी सभा आणि कृती समिति आंबेगावच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या अध्यक्षा कलावती पोटकुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील अंगणवाड़ी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने देशव्यापी संपात सहभागी झालेत। यावेळी स्थानिक प्रश्नाच्या बाबतीत घोडेगाव इथल्या मराठी शाळेपासून बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या आडमुट्या धोरणाचा अंगणवाडी सेविकांकडून निषेध करण्यात आलाय। गीता काळे, उषा चासकर, बेबी पोकर यासह अनेक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अंगणवाडीचं लाईट बिल भरणं, रंगरंगोटी करणं, स्थानिक रिक्त जागा त्वरित भराव्यात, सुपरवायझर यांचा मनमानी कारभार थांबवणं, एकाच बीटमध्ये असणाऱ्याची त्वरित बदली करणं आणि सेविकांना होणारा आर्थिक मानसिक त्रास त्वरित थांबवणं या मागण्यांचं निवेदन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या उपगट विकास अधिकारी अर्चना कोल्हे तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी प्रीतम बारभुवन यांना देण्यात आले। नमस्कार, मी प्रीतम सुरेश बारभुवन, बालविकास प्रकल्प अधिकारी आंबेगाव। आज या ठिकाणी श्रीमती पोटकुलेताई देशव्यापी संपात सहभागी होऊन त्यांच्या स्थानिक प्रश्नांबाबत आज चर्चा करण्यासाठी पंचायत समिती आंबेगाव येथे आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांनी मानधनात वाढ व्हावी, एकरकमी सेवा संमतीचे लाभ मिळावेत, त्यानंतर वजन उंची पोषण ट्रॅकरवर भरण्याबाबत जी त्यांच्याकडे सक्ती केली जाते ती केली जाऊ नये, तसेच प्रोत्साहन भत्ता वेळेत मिळावा, प्रवास भत्ता जो त्यांना मिळालेला नाही आता अद्यापपर्यंत 4 वर्ष झाले तो त्वरित मिळावा, त्याच्यानंतर काही सेविकाताईंचे मानधन वेळेवर होत नाही, नियमित होत नाही, किंवा काही जणांचे मानधन वर्ष झालेले नाही आहे, त्यानिमित्ताने ते मानधन मिळावेत या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। त्याचबरोबर अंगणवाडीचे भाडेकरार आणि भाडे मिळवून द्यावे। नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव।